त्याचप्रमाणे आपण एका आयताकृती कागदाचं सुद्धा परिमिती काढणार आहोत. तर हा जो कागद आहे या कागदाचं जर आपण माप मोजलं तर याची रुंदी जी आहे ही 20 सेंटीमीटर आहे आणि त्याची लांबी जी आहे ती 25 सेंटीमीटर आहे. तर मित्रांनो आपण ते फळ्यावर समजून घेऊया. तर आपला हा असा कागद आहे. तर कागदाला आपण नाव देऊया ए बी सी आणि डी. तर हा एबीसीडी कागद आहे. या एबीसीडी कागदाची लांबी आहे 25 सेमी आणि रुंदी आहे 20 सेमी. आता आपण याची परिमिती काढूया. म्हणून म्हणूया आयताची परिमिती बरोबर बाजू ए बी अधिक बाजू बी सी अधिक बाजू सी डी अधिक बाजू डी ए. आता सर्व बाजूंची आपण माप घेतलेली आहेत ती माप आपण आपल्या समीकरणामध्ये टाकूया. 25 सेमी अधिक 20 सेमी अधिक 25 सेमी अधिक 20 सेमी बरोबर आपल्याला 90 सेमी ही आयताची परिमिती मिळणार. याप्रमाणे आपण दिलेल्या कोणत्याही आयताकृती वस्तूची आपण परिमिती काढू शकणार आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आयताची परिमिती म्हणजे त्या आयताच्या लांबीची बेरीज होय.